नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये। सो गाइस, आता टाइम झालाय 7 वाजले आणि आता आम्ही सगळे शूटला निघालोय। नोबिता, आम्ही, देवराज वगैरे आणि थोडासा भूर 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 पाऊस पण चालू झालाय आणि आपण ओलो व्हायचं आधी। चला आता एकदा इंट्रोड्यूस करून देतो। हा देवराज आहे, हॅलो। हा नोबिता आपला भाऊ आणि हा बंटी पहिलवान आमच्या सोबत बाउन्सर एकलाय मोठा करून। बाउन्सरची गरज नाही, पहिलवान असल्यावर। आणि आता आम्ही चाललोय शूटला। सो गाइस, फायनली आता आपण शूट लोकेशनवर आलोय आणि मला सिरियसली ना गाडीतून उतरायचं सुद्धा जोर आलंय। मस्त पैकी असं वाटतंय गाडीतच झोपून राहू आणि अशी हवा वगैरे लागत होती ना, तर सिरियसली डोळे लागत होते, बट डोळे नाही लावले कारण आता शूट कडे लक्ष द्यावं लागेल। अवघडचं वातावरणच भारी असत यार, मस्त वाटतं एकदम। ते शाळा बघ ना, ए यार व्हिडिओ मध्ये खूप भारी दिसतंय, बघ ना तुझ्या याच्यात अजून भारी दिसत। आणि दुरून वाटत होतं शाळा बंद आहे, बट ऍक्च्युली शाळा चालू आहे कारण तिथं लिहिलेलं आहे ना 15 ऑगस्टचं, म्हणजे चालू असेल। भारी आहे बट। आणि आम्ही ज्या गावात शूटसाठी आलो आहे ना, ते गाव पण खूप सुंदर आहे, म्हणजे एकदम प्रॉपर गाव आहे, असं नाही की जास्त डेव्हलप झालं आहे, बट स्टील ते इतकं भारी वाटतंय ना इथं। इथं एक थोडं वाकडं आहे बट व्यवस्थित आहे। तुला येतं की खेळता, कसं करताय? जमलं ना, अजून शूट चालू व्हायला वेळ आहे, तोपर्यंत आपण थोडा गाडीत आराम करून घेऊ। अरे सीन मध्ये जे येते रे बाबा, टोपी कोणाकोणाला द्यायची? हो आगे था ना सर, उलाड का नाही रे तो गाईज, आता आमचा फर्स्ट टेक कम्प्लीट झाला आहे आणि आरतीला खूप जास्त मज्जा आली। आरतीचा सीन होता तर, आणि ह्या बहिणीतले कमाल केली गाईज। आम्ही 3 वेळेस शूट केलं, 3 वेळेस कॅन्सल झालं स्टोरेजमुळं, बट आता स्टोरेज क्लिअर करतोय नोबिता, त्याच्या फोनमध्ये शूट करत होतो। आता आपण आपल्या मोबाईलमध्ये कंटिन्यू करू। अरे आम्ही आता आहे ना का दुसऱ्या शूटच्या लोकेशनवर आलोय आणि इथं आहे ना गणपतीची म्हणजे मिरवणूक आहे, तर बघा त्या साईडला ट्रॅक्टर वगैरे येतात, गणपती वगैरे बसवला आणि खूप सुंदर वातावरण झालंय खरंच यार। सिरियसली मला तेच फील होत आहे। पहिलं सुद्धा मामा बाकीचे रंग मारे गणपती बाप्पा भाई, मेकिंग आडवी असते आपली, किती आडवी पण घेतली उडवी पण घेतली। इकडे
आता ना नाचायचं सीन आहे तर आता खूप जास्त मजा येणार आहे. एक नंबर. आता आमचा खूप इम्पॉर्टंट सीन शूट होतोय आणि हा एंड होणार आहे सीन. आणि आता खूप बरं वाटतंय. आता खूप महत्वाचा सीन आहे. आपले बंटी भाई मला खांद्यावर घेऊन नाचणार आहे आणि सगळ्यांचे क्लोज झाले. फक्त बंटी भाईचा क्लोज राहिलेला आहे. तर आता बंटी भाईचा पण क्लोज होऊन जाईल. बातूला घ्यायचा क्लोज नको परवडणार नाही. आता बंटी भाईचा क्लोज आहे कारण तुझे सगळ्यांचे झालेले. ओके गाईज, थँक्यू. खतरनाक असा सीन झालेला आहे. आपला बंटी भाई मला कमीत कमी 5 मिनिटं खांद्यावर घेऊन नाचलेला आहे. पण हा सीन एवढा खतरनाक होणार आहे की सिरीज मध्ये दिसणारच नाहीये. या सगळ्यांनी प्रँक केलाय. एक नंबर. असं माणूस पाहिजे बघा. राग नाही, काही नाही, काही नाही. डेली अरुणाचल राग येते. काही करणार राग येतो. हॅलो लेने वाला है ना अजून. अरे म्हणजे ते घ्यायचं ना आपल्याला. बंटी भाईचा सीन कसा झाला? हा घेतलं बंटी भाई. कसा होता एक्सपिरियन्स? दात घासले सगळे गुलालांनी माझे. पहा जाऊ दे, इस्त मजा आहे शूटची. आम्ही परत कधी येऊ म्हणून आता मजा करून घेतोय. बरोबर ना? आता आमचा चालू आहे लंच ब्रेक. तर आमच्या थर्ड सीन साठी आम्ही चाललोय. आता पुलावर जायचंय कुठेतरी आणि तिथं मोठी गाडी जात नाही मी असं ऐकलंय. बट तरी पण बंटी भाऊ रायडर आहे. बंटी भाऊ बरोबर गाडी नेणार तिथं. हेड गाईज, आम्ही बघा ना कुठं बसलोय पाण्याच्या इथं. नोबीचा तो बघा कुठं बसलाय. बाप ए शपथ तुमची पाठत नाही गे. दोन्ही पाय कर ना भाऊ एक साथ. माझी तर हार्टबीट डायरेक्ट फास्ट झाली. डबल झाली, डबल. दे लुक दे. तर फायनली आमचं शूट या ठिकाणी पॅकअप झालंय. आजचा डे आणि खूप जास्त मजा आली. खूप जास्त रिटेक झाले आणि आम्ही बघा कुठे कुठल्या ठिकाणी बसलो होतो. तेव्हा खाली डायरेक्ट पाणी आणि आम्ही सगळे इथं बसलो होतो. येस ब्रो, गेट आउट. तुला नाही गेट आउट म्हणू शकत बाबा कारण तू झाकत नाही. चलो बाय मेरी जान. कॉल करो कॉल करो बाबा. आम्ही दुबईला नाही चाललो, इथं बाजूला चाललो. काळजी वाटते रे बाबा तुझी. मग चल टपावर बसून चल. आज ना गुलालामध्ये ना इतकं डोक्यात गुलाल गेला होता ना. बापरे, केस हे सगळं पिंक पिंक झालं होतं. घरी आल्यानंतर नोबिता आणि मी खूप चांगली अंघोळ केली. मी तर एकदम शॅम्पू, दोन दोन शॅम्पूच्या पुड्या लावल्या आणि पूर्ण डोक्यामधला जो गुलाल होता तो पूर्ण रिमूव्ह करून टाकला. आता आम्ही बाहेरून जेवण करून आलोय आणि नोबिता काहीतरी खाली घ्यायला थांबलेला होता. सो गाईज, हे ना पंजाबचे आणि ते आपला व्हिडिओ बघताय आणि ते म्हणे मी भाषा समजायचा प्रयत्न करतो म्हणे. तर बघू आपण त्यांना कळतो का तो व्हिडिओ. ठीक से देखो एक बार शायतो. अँड गाईज, खरंच त्यांनी बरोबर ओळखलं व्हिडिओला भाई. क्यू शर्मा क्यू रे. तर आम्ही या ठिकाणी नमस्तपैकी ब्ल्यू लाईट लावलाय आणि आता चला आपण बोलूया आज काय काय झालं आणि कसं झालं आणि परत शूटचा एक्सपिरियन्स होता. भाऊ तुझा फर्स्ट टाइम म्हणजे असा शूटचा एक्सपिरियन्स होता, तुला कसं वाटलं आज? भावा खूप म्हणजे खूप हार्डवर्क याच्यामध्ये. लोकांना वाटतं की फक्त कॅमेरा समोर उतरला आणि शूट झालं बस, असं नाही आहे. खूप स्ट्रगल आहे दिवसभरामध्ये. आम्हाला माहिती आहे आम्ही किती स्ट्रगल केले. आज पाय एवढे दुखतात की सांगू शकतो. आणि फक्त पोहे खाल्ले होते आम्ही सकाळी आणि त्याच्यानंतर दिवसभर काहीच खाल्लं नाही. चहा पिली होती एक टाइम. चाय पिलो सकाळी 7 वाजता आणि 1 वाजता पोहे खाल्ले. काहीच नाही खाल्लं आणि रात्री जेवण केलं डायरेक्ट. बट सिरियसली गाईज, एवढी मजा आली. आणि आमचं काम आहे आम्हाला कामाचं जीवार येत नाही बिलकुल.
आणि आम्ही एवढे चमकतो काय, मी तर लावली व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आणि बाई थोडा आज गुलाला मध्ये झालो आणि आमचे फेस ते खूप खराब झाले, केस तर खूप खूप जास्त डेंजर खराब झाले होते. याच्या केस आता अजून पण हात जात नाही. मी तरी केले बऱ्यापैकी हेअर ड्रायरनी क्लीन वगैरे केले आणि खरंच आजचा डे खूप भारी स्पेंड झाला आणि खूप जास्त मजा आली. आम्ही ज्या टीम सोबत काम करतोय ना ती टीम पण खूप जास्त फ्रँक आहे आणि खूप चांगले पोर आहे. म्हणजे एकदम भारी वाटलं असं वाटलं आपण आपल्या मित्रांसोबत शूट करतोय आणि एकदम रिलॅक्स मध्ये आम्ही शूट केलं आणि खरंच खूप. उद्याचा ब्लॉग पण बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे, सो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. येस, भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, आय लव्ह यू, टेक केअर.